सहकार महर्षी स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या व शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव बँकेनं गत आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्ययावत डिजिटल बँकिंग सेवा व सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे. आता लवकरच ही बँक मल्टीस्टेट करू असं प्रतिपादन यड्राव बँकेचे चेअरमन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. ते जयसिंगपूर येथे द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या यड्राव बँकेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह देशभक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम उपस्थित होत्या. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकार रत्न स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आलं. बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केलं. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. यावेळी सर्वच 13 विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, बँकेने 182 कोटींच्या ठेवी पूर्ण केल्यात. बँकेने 300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल. बँकेच्या सभासदांना 9% प्रमाणे डिव्हिडंड देण्यास मंजुरी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, लेखापरीक्षक श्री व्ही के बस्तवाडे यांच्यासह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे, आशिष मुरचिट्टे, कुमार उपाध्ये व शरद सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक भरतकुमार चौगुले, धन्यकुमार पाटील पारास, वैभव कर्वे, प्रशांत आपिने, प्रदीप चौगुले, विशाल आवटी, संजय पाटील, धन्यकुमार सिद्नाळे, युवराज शहा, त्रिशला संजय पाटील यड्रावकर, कल्पना मोरे, सुरेंद्र जंगम, मोहन प्रभाळकर, शिवाजी बेडगे यांच्यासह तज्ज्ञ संचालक सचिन देशिंगे व श्री निलेश पाटील CA हे उपस्थित होते. सचिन देशिंगे यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.